बजेटमध्ये न्यू टॅक्स रिजिमच्या दरामध्ये खूप मोठे बदल केले आहेत आणि त्यामध्ये लोकांना कन्फ्युजन होत आहे कारण की अर्थसंकल्पामध्ये असं म्हटलं आहे की सात लाखापर्यंतच्या उत्पन्नामध्ये कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही परंतु जर स्लॅब रेट आपण बघितले न्यू टॅक्स रिजिम मध्ये ते असे ठेवण्यात आले आहे की शून्य ते तीन लाखापर्यंत नील टॅक्स तीन लाख ते सहा लाख पाच टक्के टॅक्स दर आहे सहा लाख ते नऊ लाख या रेंजमध्ये दहा टक्के अशाप्रमाणे पुढे त्यांनी वाढवले आहेत तर इकडे हे क्लॅरिफाय करावे वाटते की ज्यांचे उत्पन्न सात लाखाच्या आत आहे त्यांना एक रिबेट भेटतो एटी सेवन ए सेक्शनचा त्या रिबेटमुळे त्यांची लायबिलिटी झिरो होते उदाहरणार्थ एखाद्याचं उत्पन्न समजा सहा लाख आहे तर आपण त्यांनी जे दिले आहेत न्यू टॅक्स रेज्युम मध्ये त्याप्रमाणे आपण आधी टॅक्स काढूयात म्हणजे तीन लाखापर्यंत शून्य तीन लाख ते सहा लाख या तीन लाखावर त्यांना पाच टक्क्याने लागेल आणि जो टॅक्स येतोय त्यांचं उत्पन्न सात लाखाच्या आत असल्यामुळे त्यांना तेवढ्याचा तेवढा रिबेट भेटेल आणि त्यांची लायबिलिटी झिरो होईल तर खूप लोकांना कन्फ्युजन होत होतं की नेमकं सात लाखापर्यंत टॅक्स पण नाहीये येत आणि मग हे जे स्लॅब रेट आहेत तीन लाख ते सहा लाख पाच टक्के सहा लाख ते नऊ लाख दहा टक्के मग हे खूप कन्फ्युजन होत होतं तर हा क्लॅरिफाय करण्यासाठी हा व्हिडिओ की रिबेट हा फक्त सात लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना भेटणार आहे सात लाख एक रुपया जरी इन्कम झाला हा रिबेट शून्य भेटणार आहे आणि स्लॅबनुसार तुम्हाला टॅक्स लागणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका